महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं इस्लामपूर शहरातून जाणारा पेठ सांगली रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आलं जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार मंत्री यांच्याकडून नेहमीच हा रस्ता दुर्लक्षित होतोय पेठ सांगली रस्त्यासाठी आठशे साठ कोटी मंजूर झाले राजस्थानच्या आर एस बी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला या रस्त्याचं कामही दिलं काम कधी चालू होईल याची शाश्वती नाही काम कधी चालू होईल हे कोणीही सांगू शकत नाही तोपर्यंत या रस्त्याची जबाबदारी ज्याची आहे तेही खड्डे मोजवण्यास तयार नाहीत सर्व शासकीय अधिकारी सर्व पक्षीय राजकीय पदाधिकाऱ्यांसह हो, पुढारी याच रस्त्यांना दिवसातून पन्नास वेळा ये जा करतात हा रस्ता शासकीय ऑफिस कोर्ट वाळवा तालुक्यातील नामांकित शाळा महाविद्यालय विश्रामगृह जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांकडून होणारी ऊस वाहतूक आणि जड वाहनं या रस्त्यावरून ये होत असते परंतु रस्त्याची अवस्था रस्ता होत का नव्हता असं झालंय रस्त्यावर खड्ड्याचं प्रमाण वाढलं असल्यामुळं अपघात होत आहेत त्यामुळे तेथील नागरिक पण आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत तरी संबंधित विभागाने रस्त्यावरील खड्डे भरून घ्यावेत तसेच रस्ते दूरच होत नाहीत मग आता काय नागरिकांचा किंवा विद्यार्थ्यांचा जीव जाण्याची प्रशासनाकडून वाट बघितली जाते का त्यामुळे शहर मनसेच्या व महिला सेनेच्या वतीनं पेठ सांगली रोडच्या कामेरी नाका इस्लामपूर बहे स्टँड समोर असणाऱ्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून शासनाचा निषेध व्यक्त केला यावेळी मनसेचे इस्लामपूर शहराध्यक्ष सनी खराडे महिला आघाडी इस्लामपूर शहराध्यक्ष करिश्मा जाधव शिराळ तालुका विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष स्नेहल मिरजकर इस्लामपूर शहर सचिव अनिता शिंदे शहर उपाध्यक्ष वैष्णवी समिंद्रे तालुका उपाध्यक्ष सतीश पवार वाहतूक सेनेचे अतुल शिंदे विद्यार्थी सेनेचे राजस्वले व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज